नेक्स्ट भाऊ साठे कल्चरचा मुद्दा किंवा कल्चरचा अण्णाभाऊ साठेवरचे जुने जर <coughs> ले ले, प्रश्न जर तुम्ही पाहिले तर त्यांच्या साहित्य संपदेवर मॅक्सिमम प्रश्न आलेले आहेत की त्यांनी कुठली पुस्तकं लिहिली आहे कुठल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्याच्यावर ते विचारलेलं आहे त्यामुळे मी त्यांची महत्वाची बहुतेकांना माहीत असतील किंवा प्रसिद्ध अशा पुस्तकांचाच प्रश्न घेतलेला आहे त्यापैकी योग्य जोडी किंवा जोड्या ओळखा इनामदार हे त्यांचं नाटक आहे शेटजीचे इलेक्शन अकलेची गोष्ट ही त्यांची लोकनाट्य आहेत सी जे विधान आहे ना बर्बाद्या कंजारी माकडीचा माळ चित्रा वैजयंता संघर्ष फकीरा याच्यातलं बर्बाद्या कंजारी जी आहे ती त्यांची कथा आहे ती त्यांची कादंबरी नाही इवन त्यांच्या कादंबऱ्यांच्या किंवा त्यांच्या कथात्म साहित्यातला आशय काय आहे की कशाचं नेमकं काय आहे कथा काय या? आहे याच्यावरही ते विचारलेलं आहे काही आपल्याला संधी मिळाली युट्यूबवर वगैरे तर मी ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन ऍडिशनल म्हणून बर्बाद्या कंजारी ही त्यांची कथा आहे जसं खाली स्मशानातील सोनं रामरावण युद्ध या कथा आहेत तशी बर्बाद्या कंजारी ही सुद्धा एक महत्वाची कथा त्यांची आहे बर्बाद्या कंजारी ही कथा तुम्ही जर पाहिली तर मुंबईच्या आसपास घडणारी ती कथा महत्वाची कथा आहे आणि ते बर्बाद्या कंजारी हे कॅरेक्टरचं नाव आहे एका व्यक्तीचं नाव आहे त्याच्यामध्ये की कशा पद्धतीने त्याची लेख जी आहे ती त्या तिच्या नवऱ्याच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर पळून जाते आणि त्याला मग जातीतनं वाळीत टाकण्याचा प्रकार जो होतो कान कापणे असा तो जो प्रकार आहे त्या समूहामध्ये तर त्याला तो कंदरी कशा पद्धतीने रिॲक्ट होतो अशी एक महत्वाची कथा त्यांची ती आहे तर ती कथा आहे कादंबरी नाही माकडीचा माळ चित्रा वैजयंता संघर्ष फकीरा या त्या कादंबऱ्या आहेत स्मशानातील सोनं रामरावण युद्ध ही सुद्धा कथा, कथा आहे सापळा नावाची त्यांची कथा आहे निळू मांग नावाची त्यांची कथा आहे मर्याईचा गाडा नावाची एक फेमस कथा अण्णाभाऊ साठेंची आहे त्यामुळं आपल्याला किमान या गोष्टी माहीत असायला पाहिजेत माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे स्थालिन ग्राडचा पोवाडा त्यांनी लिहिलेला आहे ही कविता आणि माझी महिना गावावर राहिली ही एक महत्वाची कविता सुद्धा त्यांची आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शाहिर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे ए बी डी ई e, एफ हे करेक्ट आहे बर्बादा कंजारी ही कादंबरी नाही कथा आहे म्हणून सी पर्याय जो आहे तो चुकीचा आहे नेक्स्ट